राज्य के महसूल मंत्री बालासाहेब थोरात, इन्होंने केंद्र सरकार पर निशाना साधते हुए कहा कि केंद्र सरकार महाराष्ट्र के किसानों के साथ सौतेला व्यवहार कर रही है। राज्य के किसानों का भारी बारिश के चलते काफी नुकसान हुआ है, लेकिन केंद्र द्वारा किसी भी तरह की मदद अभी तक नहीं दी गई। केंद्र सरकार की यह भूमिका निंदनीय है, ऐसा भी थोरात इन्होंने कहा। एवढं 10,000 कोटीचं पॅकेज आपण दिलं, केंद्र सरकार काही मदत करायला तयार नाही, साधी टीम पाठवायला तयार नाही, शेतकऱ्याची काय अवस्था आहे पाहण्याकरता। असं 2-3 महिने काही शेतं असे उघडे असं ठेवून चालत नाही, शेवटी लोक पुन्हा सुरुवात करतात मशागत करण्याकरता, नंतर ते येतील पाहतील तर तिथं दुसरे पिकं उभे राहिलेले असतील। याचा अर्थ केंद्र सरकार ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या संकटाकडे पाहतंय, ही भूमिका केंद्र सरकारची अत्यंत निषेधार्ह आहे। या मताचे आम्ही आहोत, या बाबतीत सुद्धा चर्चा होईल। एकंदर स्रोत आमचे जे आहेत ते कमी झालेले आहेत, कारण निर्णय घेताना एका विचारानं आम्हाला घ्यावं लागतं। आज 10,000 कोटीचं पॅकेज आम्ही शेतकऱ्याकरता दिलेलं आहे, विजय करताही मदत करावी ही काँग्रेसची भूमिका आहे। शेवटी याच्यातून एकत्र पद्धतीनंच निर्णय होईल। हे आंदोलन जे आहे ते आंदोलन चुकीच्या पद्धतीनं चाललेलं आहे। असं आहे की वीज बिलाचं आंदोलन आहे, त्याच्यामध्ये आमची तर भूमिका आहेच आहे की मदत केली पाहिजे नागरिकांना, त्यांच्या हातात 4 पैसे दिले पाहिजे, ही भूमिका काँग्रेसची आहेच आहे। परंतु एक गोष्ट मला समजत नाही की एवढी अतिवृष्टी झाली, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अडचण निर्माण झाली, 10,000 कोटीचं पॅकेज आम्ही दिलं, अद्यापही केंद्र सरकारची टीम जी येणं गरजेचं होतं, आज 2-3 महिने झाल्यानंतर सुद्धा केंद्र सरकारची टीम त्याचं निरीक्षण करण्याकरता आलेली नाही किंवा कोणती मदत पाठवलेली नाही। याचा अर्थ असा की केंद्र सरकार महाराष्ट्राला एक सापत्न वागणूक देते आहे, ही वस्तुस्थिती आहे। त्या बाबतीत काय उलट त्या अशा कृतीचा निषेध हा आम्ही सगळ्यांनी केला पाहिजे, महाराष्ट्रानी सुद्धा केला पाहिजे। क्रूड ऑइलच्या किमती उतरत आहेत, पण इथे मात्र त्या मात्र वाढवल्या जात आहेत असं चित्र आहे किंवा स्थिर ठेवले जात आहेत। म्हणजे जागतिक पातळीला क्रूड ऑइलच्या किमती उतरत असताना यांनी मात्र नागरिकांच्या खिशातून पैसे काढून घेण्याचाच कार्यक्रम चालू आहे। सरकार सुद्धा केंद्र सरकार नफेखोरी करते असं चित्र त्यामध्ये दिसतं आहे, याचाही निषेध केला पाहिजे। निषेध करायचा तर या पद्धतीनं सुद्धा होऊ शकतो, तुम्ही नागरिकांचे पैसे रोज खिशातून काढून घेत आहेत, त्याचा निषेधच केला पाहिजे। हे दावे त्यांचे कायम चाललेले असतात, दिवा स्वप्न म्हणतात, दिवसा स्वप्न पाहणं, तसे हे दिवा स्वप्न आहे त्यांचे, ते पाहत राहावे त्यांनी, त्याच्यात आनंद घ्यावा। मी येणार म्हणणे इतकंच ते त्यांचं तसं सत्य घडेल मला अजिबात वाटत नाही। आम्ही निश्चित 5 वर्ष यशस्वी रीतीनं पूर्ण करणार आहोत आणि चांगल्या पद्धतीनं काम करणार आहोत। लोकशाही आघाडी आमची महाराष्ट्र विकास आघाडी आहे आणि आम्ही एकत्र पद्धतीनं काम करतो आहोत, त्यामुळं जे काही घडतं आहे त्यामध्ये आम्ही एकमेकाला मदतच करणार आहोत। या संस्थांचा वापर राजकारण करण्याकरता केला जातोय हा आमचा आक्षेप पहिल्यापासून आहे। आणि या पद्धतीनं कोणी जर भाजपच्या विरोधी बोललं काही, आता लोकशाहीमध्ये तर ही लोकशाहीनं स्वीकारलेल्या गोष्टी, राज्य घटनेनं स्वीकारलेल्या गोष्टी, पक्ष आहेत, मतमतांतर आहेत, ते तर मान्य केलं पाहिजे। आणि एखाद्याने आपल्या विरुद्ध बोललं असं भारतीय जनता पक्षाला वाटलं की ते या पद्धतीनं ऍक्शन घेतात हा अनुभव यापूर्वी सुद्धा आहे, परंतु लोकशाहीमध्ये हे अत्यंत चुकीचं आहे आणि जनता हे मान्य करणार नाही। खरं म्हणजे या संस्थांचा वापर राजकारण करण्याकरता होतो आहे, हे लोकशाहीमध्ये अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे असं माझं मत आहे। अनुभव येणार नाही, लोक आणखी पक्के होत चालतील मनाने। शेवटी असं आहे की एक कोणत्या गोष्टीला एक मर्यादा असतात, मर्यादेनंतर ते शक्य होत नसतं, त्याचा उपयोग होत नाही।